नमस्कार, मी ग्रँडमास्टर शारदा कर्वे. आजकाल बरेच लोक विचारतात की रेकी म्हणजे एक्झॅक्ट काय. बऱ्याच जणांना माहिती नाहीये व्हॉट इज रेकी. तर आज आपण थोडस रेकी बद्दल बोलू. रेकी म्हणजे एक हिलिंग मॉडॅलिटी आहे जी तुम्हाला इमोशनली, मेंटली, फिजिकल जे काही प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला ते घालवण्यास मदत करते. पण बेस किंवा त्याचं एकच रूप आहे की तुम्ही रोज रेकी घेतली पाहिजे. आता माझ्याबद्दल म्हणाल तर बऱ्याच वर्षापूर्वी मी पण बेड रिडन, रादर मला श्वासोच्छवासाचा खूप त्रास व्हायचा आणि दम लागायचा. त्यामुळे मी झोपून असायची सारखी आणि डॉक्टरांकडे गेलं तर त्यांच्याकडून काय ते निदान होत नव्हतं किंवा झालं नाही. आणि मला सारखं रडायला यायचं. त्यामुळे टेन्शन, स्ट्रेस, भीती वाटायची सारखी की यु नो काय होणार. आणि एक दिवस रेकी बद्दल ऐकलं आणि मला पहिला विश्वास नाही बसला. आपली नेहमीच हे की असं कधी असतं का, किंवा विदाऊट डॉक्टर, विदाऊट गोळ्या कधी होईल का असं, आपण इतके इझिली बरे कसे काय हो, म्हणून पहिला विश्वास नाही बसला. पण इलाज पण नव्हता विश्वास ठेवण्याशिवाय, कारण माझ्या दोन लहान मुली आणि ते पाहता मला वाटलं की नाही आपण जाऊच रेकी क्लासला. तर मग मी रेकी शिकून आले आणि 21 दिवस रेकी घेतल्यावर माझ्यात खूपच फरक पडला. आणि तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ 26-27 वर्ष झाले आज मी रेकीच्या जर्नीमध्ये आहे. आणि प्रचंड फरक आहे. मला माझे क्लायंट्स किंवा मित्रमैत्रिणी पाहता, अबाव आता मी 60+ आहे, तर त्यांच्याकडे म्हणजे त्यांची कंबर दुखणे, पाय गुडघा दुखणे किंवा पाठ दुखणे आणि बऱ्याच गोष्टी, म्हणजे डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, गोळ्या खाव्या लागतात, रात्री झोप येत नाही वगैरे, असं ऐकलं की वाटतं की मला हे काहीच होत नाहीये. तर मी हे सगळं श्रेय रेकीला देईन. रेकीमुळे खरंच फिट अँड फाईन वाटतं. तर सांगायचा हेतू की रेकी हा फर्स्ट लेवल 3 तासाचा कोर्स आहे आणि 3 तासामध्ये तुम्हाला स्वतःवर कशी घ्यायची रेकी हे पूर्णपणे शिकवलं जातं. तर त्यातून तुमचे फिजिकल, इमोशनल, मेंटल जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही कसे घालवाल ह्याची पूर्ण माहिती दिली जाते. त्यामुळे 21 दिवस तुम्हाला रोज स्वतःवर रेकी घ्यायची आहे. त्याच्यातून तुम्हाला कसा काय फरक लगेचच जाणवतो. 21 दिवसानंतर सेकंड लेवल तुम्ही करू शकता. सेकंड लेवल पण 3 तासाचाच कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांना रेकी कशी द्याल हे शिकता. म्हणजे दुसऱ्यांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व कराल, दुसऱ्यांना त्रास होत असेल आणि त्यांनी जर मदत मागितली तर रेकीने कसे ते सॉल्व्ह कराल, हे सेकंड लेवल आहे. मला खूप वाटतं की आजकालच्या धावपळीच्या जीवनात बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला येईल नाही, आम्हाला कुठं हे करत बसणार. पण आजार जेव्हा येतो तेव्हा ते मी नाही म्हणत की आता वेळ नाही बाबा नंतर ये. तेव्हा मात्र आपण पळत डॉक्टरकडे जातो, गोळ्या कुठल्या खाऊ, कुणाला कन्सल्ट करू, कितीतरी गोष्टी असतात. पण जर तुम्ही आता फिट अँड फाईन आहात आणि तेव्हा जर तुम्ही 24 तासातले फक्त 10-15 मिनिटं स्वतःसाठी काढला तर खरंच खूप फिट अँड फाईन राहाल. काही गरज नाही की कुठल्या गोळ्या खाऊ, कुठल्या डॉक्टरकडे पळू. कितीही तुम्हाला स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी हे घालवायचं काम रेकी करते. खूपच छान मदत होते रेकीने आपल्याला. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमचं इतकं स्वस्त आणि इतकी मस्त रेकी आपल्याला इझी अवेलेबल आहे तर नक्की गो फॉर इट. आणि डू टेल मी की किती तुम्हाला छान वाटलं किंवा किती तुम्ही फिट अँड फाईन आहात ते. थँक्यू.